सोबत जुड़ती मराठी आणि इंग्लिश शब्दावती ज्यांची पकड़ आहेत प्राध्यापक दत्तात्रेजी मात्रे सर, यस माझ्या सोबत इथे जुड़ती आता जुगलबंदी होईल सर, कारण की हाई वोल्टेज मैच आहे, रंगीत मैच बघायला भेटेल, कुरबुड्या करताना बघायला भेटेल, तारे सितारे सगळे जमिनीवरती उतरलेले, पक्षी पाहिले तर घरट्याच्या दिशेने जातात, मात्र प्रेक्षक या मैदानाकडे येतील, कारण की ही दर्दीमध्ये सर्दी असलेले दर्दी प्रेक्षक या आयोजनाची पोचपावती आहे, पोस्ट पावती देतील या आयोजनाला। आपण पाहतोय जिव्हाळा चषक टॉस जिंकला होता तो म्हणजे साबळेवाडी संघाने विन द टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट, म्हणजे गोलंदाजी करण्याचा निर्णय तो दिलाय तो म्हणजे VCC सनबूर संघाला। बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारचा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, साबळेवाडी वर्सेस VCC सनबूर या संघाच्या दरम्यान, कारण एकीकडे रणजित डिसले आणि रणजित जाधव यांचा हा संघ, त्याचबरोबर साबळेवाडी संघ यांच्यामध्ये मात्र या ठिकाणी बिग फाईट। पहिला चेंडू आधी कॅच ड्रॉप होतो, चेंडू मध्ये तीन चौकार त्याने लगावले होते, हा फलंदाज तुफान आहे आणि या फलंदाजाची कॅच सोडणं म्हणजे खूप काही याच्यावरती निर्भय आहे। आता शेवटच्या चेंडूपर्यंत जावं लागेल, आता तुम्हाला जागेवरून हालता येणार नाही, तुम्हाला भूक लागली तरी जागेवर थांबा, फोन आला तरी उचलू नका, कारण की अतुल अजून मैदानामध्ये आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतोय अतुलची फलंदाजीवरती कॅच सोडण्यात आला इथे, जाऊया दुसऱ्या चेंडूकडे, येस बॅकफुटला जाऊन पूल फटका, डिपिन विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहे, बॉल कॅरी करतो तो फेकतो दुसऱ्या धावीसाठी, अतुल थांबवतो बॉल कॅरी केल्यानंतर फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप येतोय। आपण पाहिलं तर धावा धाव होईल, आता धावांसाठी संघाची धाव संख्या 2 वरती जाऊन पोहोचते, पहिला चेंडू एक धाव, अतुलची कॅच ड्रॉप झाले, संघामध्ये जल्लोष आहे, उत्साह आहे, आत्मविश्वास आहे, महत्वाकांक्षा आहे, आकांक्षा आहे, आशेचा किरण आहे, संघ वाट पाहून आहे अतुलकडे, कारण की हो थांबावं लागेल त्याला या मैदानामध्ये जर मोठी धाव संख्या करायची असेल, पाया तर बनवावाच लागेल, जर मोठी बिल्डिंग उभी करायची असेल तर पाया रस्तोय का। बॅकफुटला गेलाय सुरेख फटका आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय, टप्पा 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 वेगाने जातोय, वागाने टाकली डाड, फोडला पाड, चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार, वाट बॅटिंग आणि नजाकत भरा फटका आणि अतुलची कॅच सुटली, त्यानंतर आलेला चौकार सर, ही कॅच सर्व काही सांगून जाते, जखमेवर मीठ झोळणारा चौकार आता सध्याच्या घडीला आपण पाहिला, कारण ज्या पद्धतीनं कॅच सुटली एक सोपा झेल होता, अगदी फुलपाखराला अलगद हातामध्ये पकडावं तशा प्रकारची ती कॅच होती आणि ती कॅच सोडली की आता मॅच सोडली, हे मात्र चित्र आता मैदानावर स्पष्ट होईल किरण। नक्की फुल टॉस, दिशा शोधण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल सुटला जातोय का काही तरी होते, होय बॉल आपण पाहिलं मातीला स्पर्श केला जातोय, म्हणजे या पंचांनी इथे दर्शवलं जातंय वन बाउन्सचा इशारा इथे दिला जातोय, फ्री हिटचा चेंडू नक्की असेल हा आणि या चेंडूवरती पाहिलं 9+1 धाव, म्हणजे 2 धावा आधीच येतात, तर धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 8 घरामध्ये, येस बीमर चेंडू आहे, फ्री हिटचा चेंडू असेल मात्र हा, हाफ ट्रॅकर आणि येस थोडासा खाली राहिलेला आहे, मात्र बीट करतोय तिथे यष्टीरक्षक रणजितला देखील। आपण पाहिलं तर बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जाते, डिक्लेअर मध्ये ही धाव जाते, धाव संख्या जाते 9 वरती सर, फ्री हिटचा चेंडू मात्र सफसेल फेल ठरला, मात्र कौतुक करावं लागेल शिवा जाधवचं, कमबॅक करतोय तो, बॉल याच्या आधी सटकला होता मात्र आता अगदी सटीक लाईन वरती चेंडू टाकतोय, शिवा जाधव यांच्या बाबतीत म्हणावं लागेल की सुबह का भुला अगर शाम घर वापस आहे तो उसे भुला नाही कहते, सुरुवातीला काही खराब चेंडू त्यानंतर मात्र पुन्हा कमबॅक केलंय, अर्थातच एक चांगली गोलंदाजी साकारत असताना आपल्या टीमसाठी शिवा जाधव। नक्की ज्या पद्धतीने पहिले पहिल्या काही चेंडूंवरती फटके जरूर भेटले शिवाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक करतोय, मात्र कौतुक करावं लागेल, चेंडू आपण पाहिले आतापर्यंत आपण पाहिले 5 चेंडूंचा खेळ झाला, हा शेवटचा चेंडू असेल, पॉवर प्लेच्या षटकातील स्ट्राईक वर आहे अतुल, त्याच्या बॅट वरून चौकार जरूर येतोय, हाफ ट्रॅकर पुल फटका संधी होती, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केली जाते आणि झालेली चूक सुधारली जाते, अतुल नावाचं वादळ येतंय की काय हा प्रश्न इथे शांत होतोय, अतुल बॅक टू द पॅव्हिलियन। चांगली बॉलिंग शिवा जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली, सुरुवातीचे काही खराब चेंडू
त्यानंतर ढासळलेली अवस्था पुन्हा मात्र ट्रॅकवर आलेत आणि आता मात्र चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी साकारत असताना आपल्या शिवा जाधव पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारचा सामना रंगत असताना साबळेवाडी वर्सेस व्ही सी सी सनबूर या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान संध्याकाळच्या सत्रामध्ये चाललेली ही लढाई रणधुमाळी दोघांच्या मध्ये चाललेलं हे घनघोर महायुद्ध क्रिकेटचा हा महासंग्राम क्रिकेटचं हे महायुद्ध या तळवडीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्र जसजसं जाईल तसतसं मात्र या मॅचमध्ये अजूनही गंमत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नक्की ज्या पद्धतीने आपण पाहतोय ज्या पद्धतीने आपण पाहतोय तर पहिली विकेट इथे गेलेली आहे. मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय रणजित जाधव. ओहो आहे गोलंदाज स्विंगचा बादशाह. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय कोण बदलतोय आणि हा पुन्हा एकदा चेंडूवरून जादूची बोट फिरवतोय. सुरेख गोलंदाजी मिस्टर पीटीपीएल अर्थात ही पदवी देखील आपण त्याला बहाल केलेली आहे. अनेक खेळाडूंनी अनेक क्रीडादर्शकांनीही त्याला पदवी बहाल केली आहे. ज्या पद्धतीनं आतापर्यंत प्रवास राहिला आहे रणजितचा तो मात्र काबिले तारीफ. आता मात्र आपल्या बोटातील जादूचा वापर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये जरूर जाईल परंतु अगदी चांगली बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल ॲड होईल परंतु ज्या पद्धतीनं साबळेवाडीच्या सर्व खेळाडूंना पूर्णपणे बांधून ठेवलं साखळदंडाने ज्या पद्धतीनं बांधून ठेवतो तसं मात्र बांधून ठेवलंय या गोलंदाजाने. पुन्हा एकदा रणजित या मात्र चांगला फटका बॅकफुटला जाऊन पंच केलं यावेळेला मात्र डीप कव्हर पॉइंटला आणि तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चार धावा नशिबाचा चौकार मिळेल साबळेवाडी टीमला. अगदी नशिबाचा चौकार आहे. साबळेवाडी संघ एवढंच बोलत असेल धावा येऊ देत मात्र त्या कशाही येऊ देत. गरज आहे धावांची खूप गरज आहे. आता पाणी ताण लागलं तरी पाण्याची गरज नसेल तेवढी धावांची गरज असेल या संघाला. कारण की होय खूप कष्ट करून खूप दिवसांनी या सेमीफायनलच्या मॅचमध्ये साबळेवाडी हा संघ पोहोचलेला आहे. अर्थातच अगदी मैदानावर जरी खेळत असले तरी या ट्रॉफीजकडे मात्र लक्ष लागल्यानंतर तिथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा धडपड सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते या खेळाडूंमधून. नक्की जसं ट्रॉफीचं नाव घेतलं पूर्ण संघाने ट्रॉफीकडे हळूच पाहिलं आणि होय स्वप्नाला सुरुवात होते सर हितूनच. जाऊयात बॉलकडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक धाव चोरीची कंप्लीट होते मात्र तोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल अडवतोय आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाते. आपण पाहिलं 15 धाव संख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चेंडूत पण पाहिले दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना आत्तापर्यंत 4 चेंडूंचा खेळ इथे आत्तापर्यंत झालेला आहे. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न टॉप एज घेतल्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये आणि या संघाची धावसंख्या एकने पुढे जाईल 16 घरामध्ये. तर विमा सल्लागार माननीय सन्माननीय कुमारजी सिबे साहेब तुमचं देखील मनापासून हार्दिक 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 स्वागत आहे. विनंती आपण यायचं व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. अनेक मान्यवरांची मांदियाळी या मंचावर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रणजित सुरेख फटका आहे नजाकत ताकत दुर्गाटेक तमाशा देखा छोटा पॅकेज मोठा धमाका इथे बघायला. सौंदर्यवतीला देखील लाजवेल अशा प्रकारचा हा फटका यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि मी जर ह्या ट्रॉफ्यांचं वर्णन केलं ना तर आपण आयुष्याचा जोडीदार पाहण्यासाठी जेवढे स्वप्न रंगवतो ना त्यापेक्षाही जास्त स्वप्न आज आणि काल या खेळाडूंनी या ट्रॉफीसाठी नक्कीच रंगवले असतील. किरण नक्की अगदी बरोबर बोललात. जिव्हाळा आहे जीव लागलाय क्रिकेटमध्ये. धावसंख्या मात्र जाऊन ते 20 घरामध्ये 20 ही धावसंख्या आपण पाहतोय. सर फायटिंग स्कोर तयार केला जाऊ शकतो कारण की हो आकार दिलाय तर त्या आकारावरती पूर्णपणे हात फिरवावा लागेल. आणि गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्गवर शेवटचं षटक घेऊन येतो मिस्टर सचिन. आपण बॉलिंग मार्गवर पाहतोय रनअप तो तयार करतोय मात्र 20 धावसंख्या 2 षटकांमध्ये इज इनफ. मी तर म्हणेन साबळेवाडी टीमसाठी साधारण 35 स्कोर पाहिजे कारण समोर देखील तेवढाच घातक संघ आहे. सध्याचा इन्फॉर्म बॅट्समन रणजित असेल शिवा जाधव असेल ज्या पद्धतीनं त्यांचा प्रवास राहिला आतापर्यंत 35 धावा डेफिनेटली हवेत साबळेवाडी टीमला. नक्की कालच्या दिवसामध्ये हा गोलंदाज नव्हता मात्र आज संधी आहे. हा पहा वेग पहा आणि चतुर आहे बॅट्समन. बॅकफुटला लगेच गेला मागच्या पायावरती वजन त्यानंतर फिरवलेला फटका येस डिक्लेअर मध्ये एक धाव.
होय या पाच चेंडूवरती आक्रमक करावं लागेल. मी म्हणेन फक्त पाच चेंडूवरती दोन षटकार म्हणजे दोन खराब चेंडू जर तुम्ही ओळखले तर होय फायटिंग स्कोर हा द्यावाच लागेल, कारण की समोर रणजित आहे, चेतन आहे, शिवा आहे, तात्या आहे, इंद्रजित आहे, त्यानंतर ही खूप खोलवरची फलंदाजी आहे. किरण मी तर म्हणेन बॉल खराब येईपर्यंत वाट बघण्याची काही गरज नाही. तुमच्यामध्ये ताकद असेल तर तुम्ही फटके एक्झिक्यूट करा, कारण तुमच्यासमोर अख्खं मैदान आहे, त्याच्यामध्ये तुमचा क्लास दाखवा. चांगला बॉल असेल तरी चांगल्या बॉलवर तेवढा दर्जेदार आणि चांगला फटका तुम्ही सजवू शकता. म्हणजे चांगल्या बॉलला तुम्ही खराब बनवा, संधी नाही तर संधी निर्माण करा. येस, जाऊयात या बॉलकडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॅप फटका इथे फॉलो थ्रू मध्ये, चेंडूची वेट केली जाते. वॉच आणि इथे मात्र पंचांचा इशारा काय असेल, इथे आपण पाहिलं तर एक धाव कम्प्लीट केली जाते. पंच आपण पाहिले तर शशी कुलकर्णी सर आपण पाहिलं ज्या पद्धतीने थोडीशी शहानिशा करतायत, होय कारण की त्यांचं थर्ड अंपायर जो व्हिडिओ असतो तो नेहमी चालू असतो. आणि होय ही टेक्निकल आहे, जब बडेगा इंडिया तबी तो पडेगा इंडिया आणि पडेगा इंडिया तबी तो पडेगा इंडिया. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने टेक्निक तिथे आहे शशी कुलकर्णी सरांच्या हातामध्ये, त्याचं नाव मोबाईल आहे आणि सर्व काही कॅप्चर त्याच्यामध्ये केलं जातं. पडेगा इंडिया तबी तो बडेगा इंडिया. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय की खूप चांगली प्रगती भारतामध्ये आपल्या होत आहे, खूप चांगली प्रगती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामधले अनेक तारे सितारे त्याच्यामध्ये टेक्निकलचा वापर केला जातोय, सोशल मीडियाचा वापर केला जातोय आणि सध्याच्या घडीला एक चांगलं प्लॅटफॉर्म, चांगलं करिअर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील निर्माण झालंय खेळाडूंना. नक्की सर, अंपायर येस पहा शहानिशा केली जाय, कुठलाही निर्णय हा गडबडीमध्ये दिला जात नाही अंपायरकडून. अंपायरचं मी यासाठी कौतुक करतो, दोन मिनटं नक्की घेतात, मात्र त्या दोन मिनिटांमध्ये घेतलेला निर्णय हा अगदी योग्य असतो. देर आहे लेकिन दुरुस्त आहे तसं म्हणावं लागेल, कारण थोडासा उशीर झाला परंतु एक चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिला गेलाय. आणि सकाळच्या सत्रापासून आपण किरण पाहिलं तर पंचांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहिली, मोलाची राहिली, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी डिसिजन देताना कुठलीही घाई आणि गडबड केलेली नाही, अगदी चांगला आणि क्लिअर डिसिजन. ज्या ठिकाणी थोडेसे फंबल झालेत त्यावेळेला टेक्निकल टीमचा वापर केला आहे आणि एक चांगला निर्णय, अर्थातच कुठल्याही टीमवर अन्याय होणार नाही याचा पूर्णपणे विचार करून आत्तापर्यंत चांगली पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये राहिली. नक्की कौतुक करावं तेवढं कमी आहे. जाऊयात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती जिथे बॅट्समन आपण पाहतोय बॅकफूटला जाऊन पुन्हा एकदा टॅप फटका फॉलो थ्रू मध्ये, पुन्हा एकदा सेम रिझल्ट द्यायचा इथे प्रयत्न, मात्र दुसरी धाव इथे कम्प्लीट केली जाते का, योग्य फेकी आहे, बॉल अडवला जातोय, पुन्हा एकदा यष्टांचा वेध घेतला जातोय धावांसाठी. धावा धाव होत असताना पुन्हा एकदा अचूक फेकी, बॉल कलेक्ट, यष्टांचा वेध, पंचांचं पुन्हा एकदा निरीक्षण. सर काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, चित्त्याची चाल, हरणाची गती, रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला भेटते. टाळ्यांचा कडकड कडकड आवाज म्हणजे टाळ्यांचा गजर सांगून जातोय, धावताना अक्षरशः आपला श्वास खालीवर 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 होत असतो. एका क्षणामध्ये किती घटना घडल्या, सगळ्यांच्या नजरा इकडे तिकडे व्हायला लागल्या, डोळे फिरवायला लागले. चांगला फटका मारला तिकडे, मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक धावत आला, त्यांनी मात्र बॉल जोरात फेकला, बॅकअप चांगला नव्हता, पुन्हा एकदा मिसफील्ड झालं, तिकडे मागे क्षेत्ररक्षक आला, त्यानं पुन्हा बॉलला उचलला आणि पुन्हा फेकलं. तोपर्यंत बॉलरने मात्र बॉल गॅदर केला आणि मात्र स्टंपला लावला. या एका अर्ध्या मिनिटामध्ये केवढ्या तरी घडामोडी घडून आल्या आणि त्याच्यावर पूर्ण वॉच अंपायरने ठेवलंय. नक्की अगदी डोळ्यामध्ये तेल घालून इथे अंपायरची भूमिका पार पाडली जाते. धाव आहे 23 घरामध्ये, 23 धावसंख्या पाहतोय. मोठा फटका जरूर आहे, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी शॉर्ट डीप मिड विकेटला येईल, बॉल अडवला जातोय, शिवाच्या मार्फत बॉल फेकला जातोय, तिथे योग्य फेकी, मात्र उसळी घेणारा चेंडू. आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडासा डोक्याच्या वरून जातोय, म्हणूनच की काय या दोन धावा कम्प्लीट होतात. धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचते 25 धावसंख्या आपण पाहतोय. येस, उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. जिवाळा चषक 2021 मध्ये आपण पाहतोय. जाऊयात या बॉलकडे. सुरेख फटका अगदी लॉंगचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने जातोय, बॉल अडवतोय, फेकी अगदी यष्टी किपरच्या हातामध्ये आहे. दोन धावा तिथे कम्प्लीट केल्या जातात, तिसऱ्या धावासाठी क्रीज सोडली जाते, पुन्हा एकदा मागे धाडलं जाते, कारण की दोनच धावा इथे हाताला लागतात आणि या दोन धावेनंतर धावसंख्या मात्र 27 घरामध्ये जाऊन पोहोचते. 27 सर शेवटचा चेंडू आहे, 27 धावसंख्या म्हणजे या शेवटच्या धाव चेंडूवरती तुम्ही मोठा आकडा नक्की स्वप्न पाहू शकता मोठ्या धावसंख्येचं. आलं तर नक्कीच सोनेक पे सुहागा.
नक्की पाहूयात आपण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र टॉप एज घेतल्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये. एक धाव येते, संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तिथं जाऊन पोहोचते 28, म्हणजे 29 धावांची आवश्यकता आहे. सर, VCC सनबूर संघ 18 चेंडू 29 धावा, थोडासा स्कोर कमी आहे. मी म्हणेल अगदी 5-7 धावा तुम्हाला कमी पडल्यात, मात्र त्या 5-7 धावा रोखाव्या लागतील तुम्हाला. खरं म्हणायला गेलं तर संध्याकाळचं सत्र आहे, आता बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण जाईल थोड्या वेळामध्ये. आणि त्याच्यामध्ये जर चांगली गोलंदाजी VCC सनबूर संघाच्या समोर साबळेवाडी टीमने जर टाकली तर नक्कीच कुठेतरी ही मॅच रोमांचक होईल. ही मॅच डू अँड डाय सिच्युएशनमध्ये जाईल याच्यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाही. परंतु तुर्तास आपण पाहूया की पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मान्य श्री प्रमोद दादा हरगुडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळा चषक 2021 सुरेख आयोजन आणि या आयोजनाला चार चांद लगावण्याचं काम आमच्या तमाम मान्यवरांच्या माध्यमातून झालं. ही मान्यवरांची मांदियाळी या मंचावर आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांचं सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आज सजली, स्वागतास आज आपल्या वाहतोही सुमनांजली. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आज सजली, स्वागतास आज आपल्या वाहतोही सुमनांजली. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा, स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. अतिथींच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात, अतिथींच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात. करीतो प्रेमभावे स्वागत या मंडपात, करीतो प्रेमभावे स्वागत या मंडपात. तमाम सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव, म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं तुम्ही ज्या शब्दामध्ये स्वागत केलं तेवढी पकड तुमची आहे. आम्ही फक्त शनिवार रविवार सर बोलत असतो, मात्र तुम्ही एक प्राध्यापक आहात, कॉलेजला इंग्लिश हा विषय तुम्ही सातत्याने पूर्ण आठवडाभर तुम्हाला बोलावं लागतं ना. त्यानंतर हे शब्द साठा यांनी ही सरस्वती आई सरस्वतीची तुमच्यावरची कृपानी, त्यानंतर या सर्व शब्दसाठा खरंच कौतुक करावं लागेल तुमच्या देखील मराठी शब्दावरती असलेला ताबा. याबद्दल चर्चा करतोय आपण, मॅचबद्दल आपण चर्चा करूया. तर 29 धावांचं आव्हान आहे, 29 रन्स टू विन. तर आपण पाहिलं तर संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी यांच्याकडून शिवा जाधव, जो पाटण टेनिस क्रिकेटचा अध्यक्ष संस्थापक म्हणून ओळखला जातो, त्याला हॅट्रिक षटकार आला, 5001 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी यांच्याकडून देणे. सर, क्रिकेट आहे, पैशाची उधळपट्टण, पैशाची खरडपट्टण, होय पैसा बोलतो, पैसा चालतो आणि जिकडे तिकडे पैसा आपल्याला बघायला भेटतो. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्ट्रायकिंगला, आपण पाहिला फलंदाज तर रणजित जाधव त्याचं नाव आहे, मिस्टर PTPL, मिस्टर DPL त्याला संबोधलं जातं. नॉन स्ट्राईकला शिवा जाधव पाहतोय. बॉलिंग मागू आपण पाहतोय, गोलंदाज किरण आहे, छोटा पॅकेज मोठा धमाका बघायला भेटेल. वारंवार अराउंड विकेट घेऊन येतो. पहिला चेंडू थोडासा खाली होता, तिथे आपण पाहिलं रणजितने लगेचच थांबवलं शिवाला, कुठलीही धाव नाही आहे. सर, यांची गोलंदाजी बघायला घेतली तर आता किरणची गोलंदाजी बघायला अगदी मजा येणार आहे. यांच्यामध्ये विकास असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे हॅट्रिक विकेट त्याच्या नावावरती रेकॉर्ड आहे, त्यानंतर अतुल, हे 3 गोलंदाज आहे, ही धावसंख्या रोखू शकतात. मात्र काय प्रत्युत्तर देतोय रणजित आणि शिवा. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न अगदी हलक्या हाताने, तिथे ग्लान्स करायला बघायला भेटला, मात्र पंचांचा इशारा येतो 2 धावेंसाठी. सर, समीकरण धावसंख्या आपण पाहिली तर 29 धावांची आवश्यकता आहे, 29 रन्स टू विन, म्हणजे पॉवर प्लेचं षटक हे अगदी महत्त्वाचं षटक इथे आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिली गोलंदाजी करत असताना जर 1-2 डॉट बॉल गेले तर या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं मजा येईल, कारण समोर देखील तेवढेच 2 विस्फोटक फलंदाज आहेत जे आतापर्यंत सातत्याने चर्चेत राहिलेत मॅचमध्ये. ओहो, डोक्यावरती गेलेले हात म्हणजे इथे थोडक्यासाठी बचवला जातोय. तसेच उत्कृष्ट आयोजक दादासो जाधव साहेब
तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. जिव्हाळा चषक सर, जिव्हाळा चषक आहे सर्व जिव्हाळा लावणारे आज मान्यवर आज आपल्याला बघायला भेटतात. या व्यासपीठावरती ज्यांचा जीव आहे क्रिकेटवरती आणि क्रिकेटचे सर्व चाहते आज या मैदानाच्या चारही बाजूला बघायला भेटतात. सुरेख गोलंदाजी बघायला भेटते, कमबॅक करतोय किरण अक्षरशः थांबून ठेवतोय. मोठा फटका जरूर आहे. ओहो सेनापतीला गारद केलंय आणि आता मात्र मजा येईल या मॅच मध्ये, कारण ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहत होते साबळेवाडी संघ आणि ज्या विकेटच्या प्रतीक्षेत होते ती विकेट मात्र मिळाली. पहिल्या बॉलवर थोडासा अडकळला, दुसऱ्या बॉलवर इथे मात्र मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये रणजितने आपली विकेट मात्र गमावली आणि आता ही कॅच होती की मॅच होती साबळेवाडी टीमसाठी हे मात्र येणारं चित्र सांगेल थोड्याच वेळात. मग आता आपण जरूर म्हणूया की पिक्चर अभी बाकी है. येस, पिक्चर अभी बाकी है आणि जो पिक्चर असेल तो आपल्याला या मॅन ऑफ द मॅचच्या सिरीजवरती नक्की दाखवण्यात येईल, कारण की कोण असेल मॅन ऑफ द मॅच सिरीजचा या मानकरी ते देखील प्रश्न अजून यायचे. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, चार चेंडूमध्ये दोनच धावा खर्च केल्यात या किरणने अराउंड द विकेट पुन्हा एकदा. येस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चुकी त्याच्याकडून होते मात्र तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय दोन धावांसाठी. सर एक एक धाव महत्वाची आहे, जिथे एक धाव तिथे तुम्हाला पडावं लागेल, झोपावं लागेल आणि तुम्हाला चेंडू काही करून अडवावा लागेल. पण आज संघ या विजयाच्या दारामध्ये उभा असताना तुम्हाला त्या विजयाची चावी तयार करण्यासाठी थोडासा प्रयत्न करावा लागेल. येस, अशा क्रुशियल मॅच मध्ये तुम्ही अशा प्रकारची फिल्डिंग नाही करू शकत, कारण ज्या पद्धतीने एकतर तुमचा टार्गेट आहे ते टार्गेट तुम्हाला अबाधित ठेवून त्यांच्यावर पकड निर्माण करायची आहे आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षकांची अनमोल साथ असणं गरजेचं आहे. मोठा फटका जरूर येतो बॅकवर्ड स्वेलेगच्या दिशेने, तिथे चेंडू ट्रॅव्हल होतो पुन्हा एकदा दोन धावा. दोन दोन धावा खूप महत्वाच्या आहात. तुम्ही सुरुवातीला सांगितलं सिंगल डबल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि या संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचते 6-6 या धावसंख्येवर. सर बॉल टू बॉल धावसंख्या आपण पाहतोय. पहिलं पावरप्लेचं षटक इथे संपलेलं आहे, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ झालेला आहे. समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडू 23 धावेचं आव्हान आहे विजयासाठी. 12 चेंडू 23 धावा तर 23 धावा 12 चेंडू. सर हे 6 चेंडू खूप महत्वाचे. येस, आपण पाहिलं तर अतुल तिथे गोलंदाजीसाठी आलेला आहे. सर रणनीती पहा, याच्या आधी सर्व मॅचमध्ये विकास दुसरी गोलंदाजी घेऊन येत होता, इथे अतुलला दुसऱ्या गोलंदाजीसाठी आणलं जात आहे. जे कॅप्टन आहे म्हणजे आता हे सर्व 6 चेंडू पूर्ण समीकरण पूर्ण गणित पूर्ण मॅच आणि पूर्ण आत्मविश्वास विश्वास आणि सर्वांचा आशेचा किरण आता अतुल आहे आणि हा कॅप्टन आहे. आता 6 चेंडू याला विचारपूर्वक टाकावे लागतील. मी म्हणेल आत्तापर्यंत जो खेळ आहे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर अचूक टप्पे आज तुम्हाला मैदानामध्ये टाकावे लागतील. टाकावेच लागतील, कारण समोर देखील संघ तेवढ्याच ताकदीचा आहे. शिवा जाधव नॉन स्ट्रायकरला आहेत, त्यांच्या माध्यमातून काल आपण उत्तुंग फटकेबाजी पाहिली. या सर्व खेळाडूंना रोखायचं असेल तर हीच बॉलिंग आता मात्र करावी लागेल. जो बॉल आता आपण पाहिला अतुल यांचा, ज्या पद्धतीनं विश्वास दाखवलाय त्यांच्यावर खेळाडूंनी, तो विश्वास मात्र कुठेतरी सार्थक ठरेल का हे मात्र चित्र अतुल यांच्या बॉलिंगमध्ये आता पाहायला मिळतंय. येस, माननीय सन्माननीय आदरणीय नितीनजी भालेकर साहेब, तुमचं मनापासून हार्दिक 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 स्वागत आहे जिवा चषक. आणि त्याचबरोबर माननीय सन्माननीय आदरणीय सुनीलजी चाळके साहेब, तुमचं देखील मनापासून हार्दिक 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 स्वागत आहे जिवा चषक 2021 मध्ये. सर जाऊयात मॅच कडे. मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. सर गोलंदाजी पहा, आपण पाहिले तर आतापर्यंत बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव आलेत. या कॅप्टनच्या बाबतीत चर्चा झाली, या कॅप्टनने पूर्णपणे विश्वास आपल्या दिशेने घेतला आणि 6 चेंडू हातामध्ये असताना दोन चेंडू निर्धाव. दोन बॉल निर्धाव आल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला, अर्थातच किती क्रुशियल बॉल होते हे मात्र या टाळ्यांच्या कडकडाटाने दाखवून दिलं आणि या खेळाडूची प्रशंसा या टाळ्यांच्या माध्यमातून प्रेक्षक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अतुल राऊंड द विकेट, यावेळी मात्र हलका त्यानं पुश करण्याचा प्रयत्न केला, फंबलिंग झाले थोडेसे, पण तो दुसऱ्या धावेसाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही, कारण शिवा जाधव स्ट्राईकला राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतील आपल्या टीमसाठी. आता मात्र एक मोठा फटका इथे मात्र येणं अतिशय गरजेचं की बॉल आता कमी राहिलेत आणि जास्त धावांची गरज आहे, अर्थात बॉल असतील आत्ता मात्र 9 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते 22 धावांची. पल्ला मोठा आहे, डेस्टिनेशन लांब आहे, परंतु
तिथपर्यंत जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, संघर्ष जितना कठीण जीत उतनी ही शानदार, आता मात्र संघर्ष करावा लागेल VCC सनबूर टीमला आणि शिवा जाधव यांना। नक्की येस, बॅटच्या पल्ल्यामध्ये येतोय, बॅट अगदी वेगाने फिरते, शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं सर, कॅच ड्रॉप होत्या, कॅचेस ड्रॉप म्हणजे मॅचेस ड्रॉप। आता सर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही कॅच ड्रॉप झाल्यानंतर पाहिले तर धावा किती असतील या अंपायर, या किती धावा आहेत? दोन धावा, येस, या दोन धावा असताना आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वर। सर ही कॅच खूप महत्वाची होती, सर्व काही आता शिवावरती निर्भय आहे, शिवाची कॅच ड्रॉप होणं म्हणजे याच्यानंतर जर शिवा खेळतोय तर त्या कॅचच्या बाबतीत नक्की चर्चा करूयात आपण। फिल्डरला रात्रभर झोप लागणार नाही किंवा आठवडा मात्र सातत्यानं शिवा जाधवच स्वप्नामध्ये दिसतील अशा प्रकारचं चित्र निर्माण होईल नाही, परंतु या वेळेला मात्र काय घडतं या मैदानावर, जसं मधली एसटी उद्ध्वस्त केली तसं मधलं टाळ्यांचा कडकडाट कडकडाट आणि कडकडाट, आणि इथे मात्र प्रशंसा केली जाते गोलंदाज अतुल यांची, ज्या पद्धतीनं बॉलिंग टाकली, लाजवाब बॉलिंग। आतापर्यंत आपण पाहिलं दोन अगोदरचे बॉल निर्धाव टाकले आणि त्यानंतर इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, आणि कोणाच्या? शिवा जाधव यांच्या। नक्की, म्हणजे जो पाया होता, जो दरवाजा होता, तो खिळखिळा केला आणि सर पकड केले, धावसंख्या कमी होती हातामध्ये, फक्त टार्गेट आपण पाहिलं तर 29 धावांचं टार्गेट आहे, सेमीफायनलची मॅच आहे, समोर VCC सनबूर संघ, नावं मोठी आहेत, तारे मोठे आहेत, सितारे सर्व जमीनवरती आहेत, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर समीकरण 7 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे, 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी असताना हा शेवटचा चेंडू महत्वाचा असेल सर, या चेंडूवरती सर्व काही निर्भय असेल, या चेंडूचा टप्पा महत्वाचा आहे, कारण की 20 धावा जर शेवटचं समीकरण बघायला गेलं तर या चेंडूवरती किती धावा येतात त्यानंतर शेवटचं समीकरण हे अगदी सोपं असेल। आतापर्यंत चांगली बॉलिंग टाकली अतुल यांनी, आता शेवटच्या बॉलवर काय घडतंय? पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन, खराब क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं। VCC सनबूर एक ब्रँड आहे, नाव मोठं आहे VCC सनबूर या संघाचं, कुठेतरी एक स्ट्रॅटेजी वेगळं प्लॅनिंग घेऊन उतरणं अतिशय अपेक्षित होतं, सिंगल डबल मध्ये जर गेम पुढे चालवला असता तर कदाचित कुठेतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असं किरण। हा नक्की, मी एवढंच सांगेल, चला स्पीडअप घ्यायचा, आता साबेवाडी संघ अगदी थोडाही वेळ तुम्हाला देणार नाहीये, कारण की यानंतर फायनल आहे, 5:31 झालेली आहेत, टीम मीटिंग थांबवायचे, स्पीडअप घ्यायचंय आपल्याला, फायनल खेळायचे, बक्षीस समारंभ आहे, पाहुण्यांचा इथे सत्कार आहे। सर समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 20 धावा म्हणजे षटकार चौकारच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर 6 चेंडू 20 धावा 20 धावा 6 चेंडू 6 चेंडू 3 षटकार 3 षटकार 6 चेंडू 6 चेंडू 5 चौकार 5 चौकार 6 चेंडू, साधं सोपं सरळ गणित आहे, म्हणजे तुम्हाला आक्रमक करावं लागेल। सोपं गणित आहे पण तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटलं त्यात सगळ्यांना अवघड वाटलं नक्की काय असेल ते, पण नक्कीच अजूनही संधी आहे दोन्ही संघांना, इथे मात्र दरवाजे पूर्णपणे खुले आहेत, आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल बरंच काही सांगून जातो किरण, कुठेतरी कोणाला तरी एक परतावं लागेल, कारण जसं आपण सातत्यानं म्हणतो एका ट्रॅकवर दोन ट्रेन धावू शकत नाही, एका मॅनामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही, तसं एका मॅचमध्ये कोणाचा तरी विजय कोणाचा तरी पराजय नक्कीच होईल, आणि एका राज्यात दोन मुख्यमंत्री राहू शकत नाहीत, अगदी बरोबर बोललात सर, शेर एकच असेल या मैदानामध्ये। पुढे जाऊन खेळा प्रयत्न सुरू, एक फटका अगदी बंदुकीच्या गोळीसारखा निघालेला तो अडवला जातो, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावीची तमाम शंका शांत केली जाते, इथे मॅच चेंडू चेंडूवरती बदलते, चेंडू चेंडूवरती चर्चा बदलते, टाळ्या मात्र कोण वाजवेल शेवटच्या चेंडूवरती, जल्लोष कोण करेल शेवटच्या चेंडूवरती, कॅप कोण उडवेल शेवटच्या चेंडूवरती, समीकरण पाहिलं 4 चेंडू 19 धावा 19 धावा 4 चेंडू, सर 1 चेंडू महत्वाचा, हा 1 चेंडू महत्वाचा, कारण की या चेंडूवरती किती धावा येतात, स्ट्राईकला आहे रोहित ज्याच्याकडे आहे संधी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सर, आता फक्त चर्चा उरते, कारण की हे उरलेले 3 चेंडू अगदी सरळ लाईन मध्ये जर टाकले तर फक्त चर्चा उरणार, कारण की तुम्हाला इथे 19 धाव्या या कराव्याच लागतील। यस, नाव द पिक्चर इज क्रिस्टल क्लिअर, आता मात्र चित्र स्फटिकासारखं अगदी स्वच्छ झाले की काय घडू शकतं या मॅच मध्ये,
परंतु एखादा जर नो बॉल आला तर इथे मात्र ती गेम या होऊ शकते का हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा पाहावं लागेल। नाही तर या वेळेला मात्र चांगली कॅच पाहायला मिळाली आणि इथे मात्र जवळजवळ साबळेवाडी हा टीम विजयाच्या समीप जात असताना आपल्याला पाहायला मिळतं। चांगले एफर्ट्स लावलेत बॉलिंगच्या बाबतीत जर आपण विचार केला ज्या पद्धतीने अतुल यांनी गोलंदाजी केली लाजवाब गोलंदाजी होती। समोर हुकमाचे इक्के होते समोर विस्फोटक फलंदाज होते तोफ खाण्याप्रमाणे गोळे उडवणारे फलंदाज होते आणि त्यांना मात्र शांत ठेवण्याचं काम अतुल यांनी केलं आणि रणजित जाधव असेल शिवा जाधव यांसारखे मोठमोठे फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय। नक्की इथे पहा ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी विकास हा हॅट्रिक विकेट टेकर घेणारा पहिला गोलंदाज आहे जो जिव्हाळा चषक 2021 मध्ये कारनामा पहिल्या मॅच मध्ये करतोय। पहा गोलंदाजी म्हणूनच या हिऱ्याला शेवटी ठेवलं होतं हा हुकुमचा एका शेवटी ठेवला होता। येस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातो फायनल मध्ये एंट्री करते अजय हनुमान साबळेवाडी संघ। चला बनपुरी इलेवन बनपुरी संघ चित्र आता क्लिअर आहे तुमच्या सोबत असेल साबळेवाडी संघ तर विनंती करेल आयोजक सर्व मान्यवरांनी स्टेजच्या समोरच लाईनअप करून घ्यायचंय। तर नक्कीच किरण सर विजयी टीमला हार्दिक शुभेच्छा जय हनुमान साबळेवाडी ती लगेचच खेळेल अर्थातच बनपूर इलेव्हन बनपूर टीम सोबत अंतिम सामन्यात। तर तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी आपण अनाऊन्समेंट करतोय जो संघ फायनलमध्ये जिंकेल अर्थातच जिवा